राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल. हसन मुश्रीफांना अटकेपासून कोर्टानं दिलंय संरक्षण. अनिल परवांना मोठा दिलासा. साई रिसॉर्टमधील सांडपाणी समुद्रात जात असल्याबद्दल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं दाखल केलेला खटला दापोली कोर्टानं केला रद्द. लव जिहादच्या मुद्द्यावरून अबू आझमी आणि नितेश राणेंमध्ये विधानभवन परिसरातच खडाजंगी. एकमेकांना दिला आव्हान आणि प्रतिआव्हान. शीतल म्हात्रेंच्या वादग्रस्त व्हिडिओचे विधानसभेत पडसाद. व्हिडिओ मॉर्फ आहे की खरा हे आधी समोर येऊ द्या, मगच कारवाई करा. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांची मागणी. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातले लाखो कर्मचारी संपावर. संपामुळे सर्वसामान्यांचे हाल, रुग्ण सेवेवरही परिणाम. आणि नाशिकमधून हजारो शेतकऱ्यांचं मुंबईकडे कूच, तर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. बैठकीतून तोडगा निघतो का याकडे लक्ष.